आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुमार विद्या मंदिर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी रामदास सोनवणे, उपाध्यक्षपदी नितीन चौगुले. निवडीनंतर पत्रकार उत्तम कागले यांचा हल्ला बोल, गावच्या राजकारणाला काळीमा फासल्याचा आरोप. गेल्या 8 दिवसापासून येळगुड गावात शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष निवडीवरून चांगलेच रान उठलं होतं आणि यातून मोठ्या घडामोडी सुरू झाल्या होत्या. आज या सगळ्या घडामोडींना ब्रेक लागला आणि अखेर समितीच्या अध्यक्षपदी रामदास सोनवणे यांची तर उपाध्यक्षपदी नितीन चौगुले यांची वर्णी लागली. मात्र या निवडीनंतर पत्रकार उत्तम कागले यांनी जोरदार हल्ला चढवत खरमरीत टीका केली आहे. बऱ्याच घडामोडीनंतर आज अखेर ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी सुरुवातीला उत्तम कागले यांनी सदस्य निवड चिठ्ठी पद्धतीने झाली पाहिजे, त्याचप्रमाणे अध्यक्ष निवडही चिठ्ठी पद्धतीनेच पार पाडावी असा आग्रह धरला. यावरून आवाडे गटाच्या 11 सदस्यांनी बहुमत आमचे आहे, बहुमताने निवड व्हावी अशी मागणी केली. यावरून निवड सभेत जोरदार वादावादी झाली आणि अखेर 1-11 अशा मताने सोनवणे आणि चौगुले यांची निवड झाली. त्याचबरोबर तज्ज्ञ सदस्य म्हणून निवृत्त शिक्षक मौला जमादार यांची निवड एकमताने करण्यात आली. निवडीवेळा सर्वच 12 सदस्य हजर होते. निवड सभेचे कामकाज सचिव भारती वनकोरे यांनी केलं. मात्र या निवडीनंतर पत्रकार उत्तम कागले यांनी या निवडीवरून झालेल्या घडामोडी येळगुड गावच्या इतिहासात प्रथमच घडल्या असून, गावच्या राजकारणातून हद्दपार झालेल्या एका नेत्याने गावच्या राजकारणाला काळीमा फासल्याचा आरोप केला आहे. मानकर न्यूजसाठी येळगुडहून सुनील घुनके.